नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आलंय. जिल्हा माध्यमिक शिक्षण संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. 7व्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्याचं जी संघटना आहे माध्यमिक शिक्षक संघ, हे आज शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत. गेल्या 6 वर्षापासून शिक्षक भरती केलेली नाही महाराष्ट्रामध्ये माध्यमिक शिक्षकांची, आणि म्हणून 6 वर्षापासून जे रिटायर झाले शिक्षक, सेवानिवृत्त झाले, त्यांच्या जागेवर भरती झालेली नाही. आमचा वरिष्ठ आणि निवड श्रेणीचा प्रश्न जो आहे 12 वर्षानंतर 24 वर्षाचा, याच्या संदर्भात जो शासनाने आदेश काढला तो एकदम चुकीचा आहे, तो आदेश रद्द करावा. त्याच्यानंतर मुख्याध्यापकांच्या मान्यतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. कुणाला का होईना, परंतु मान्यताच द्यायची नाही अशी शासनाने जी भूमिका घेतली सध्या गेल्या 2 महिन्यापासून, ती चुकीची आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2000 शाळांना मुख्याध्यापक नेमलेले नाहीत किंवा त्यांना मान्यता दिलेली नाही. असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, आणि या प्रश्नाच्या संदर्भात 20% अनुदान दिल्यानंतर पुढच्या वर्षी 40%, त्याच्या पुढच्या वर्षी 60%, असं जे धोरण आहे हे धोरण बदलून 20% अनुदान 2014-15 जाहीर झालं. गेल्या 3-4 वर्षामध्ये त्या अनुदान म्हणजे 20% अनुदानावर ज्या शाळा आल्या त्यांना अजिबात वाढीव अनुदान मिळालेलं नाही. आज महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघानं अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं. या धरणं आंदोलनामध्ये 7वा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना सर्वांना मिळावी, संच मान्यतेतील अन्याय दूर करावा, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, वेगवेगळे विविध शिक्षक यांचे प्रश्न सोडवावेत, विनाअडचणीत तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना लवकरात लवकर वेतन मिळावं, टप्प्यावर आलेल्या शिक्षकांना पुढील टप्पे मिळावेत, अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही लढलो. आणि यासाठी पुढचा टप्पा बैठकीमध्ये ठरवून हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा आम्ही महाराष्ट्र शासनाला देतो. जवळजवळ 3 तास माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यामध्ये जवळजवळ 21 मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. सरकार दरबारी ह्या तातडीने उद्याच्या उद्या मागण्या गेल्या पाहिजे मुख्यमंत्र्यांपर्यंत. जर या मागण्याबाबत सखोल निर्णय झाला नाही शासनाच्या पातळीवर तर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल. जसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं रस्त्यावर उतरले, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा शिक्षक मंडळी भविष्य काळामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. मग पेन्शनचा प्रश्न असेल, ग्रामच्या लोकांचा प्रश्न असेल, की त्या ठिकाणी या शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रश्न असतील, या ठिकाणी चाललेला भ्रष्टाचार असेल, या सगळ्या बाबतीत जर या शासनानं आणि शिक्षणाधिकारी कार्यालयानं जर वेळीच निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल अशी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आज वाय देत आहोत. शिक्षकांच्या प्रश्नाविषयी सरकारची जी उदासीनता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, शिक्षकांच्या कुठल्याच प्रश्नांकडे सरकार सकारात्मकतेने पाहत नाही, त्यामुळे या सरकारविषयी शिक्षकांच्या मनामध्ये एक प्रकारची अशी चीड निर्माण झाली. आमचे साधे प्रश्न आहेत की जे फक्त चर्चेद्वारे जरी म्हणजे संस्थांविषयी चर्चा नाही केली किंवा खालच्या पातळीवरती शिक्षणाधिकारी, पेनचे अधिकारी असतील, सिनियर ऑडिटर असतील, यांच्याबरोबर आमच्या वारंवार मिटिंगा जरी झाल्या तरी आमचे बरेचसे व्यक्तिगत जे प्रश्न आहेत ते सहज सुटतील. आणि शिक्षकांमध्ये जी एक निरागस म्हणजे निरस्ता आलेली आहे ती कमी होईल. माझी शासनाला विनंती आहे की नेहमी प्रत्येक वेळेस आंदोलनच केल्यानंतर प्रश्नाची दखल असं घेऊ नका, वेळोवेळी आमच्याबरोबर चर्चा करा, त्यांना वेळ अधिकार स्तरावरती चर्चा घडून आणा, त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आमचे संपतील. आणि आम्ही कुठले काही आर्थिक प्रश्न सरकारबरोबर मांडत नाही, ते वर्षानुवर्षे जे पेंडिंग आहे. जिल्ह्यातील तमाम शिक्षक त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या खंबीरपणे पाठीचे आहे. भविष्यामध्ये काय टिकोर मोर्चा असेल किंवा काळ फासत असेल विभागाला कुठल्याही अधिकाऱ्याला, तर त्यासाठी आम्ही त्यांचे खंडे समर्थक, त्यांच्या पाठीमागे नक्कीच तन मन धनाने राहू, एवढीच या ठिकाणी आंदोलनानिमित्त देतो. अनेक अन्याय शिक्षकावर झालेले आहेत, त्याला वाचा फोडण्यासाठी जिल्हा संघाने जे केलेला हा पहिला प्रयोग आहे त्याला आम्ही सर्वजण जाहीर पाठ्यामध्ये देतो. मग त्याच्यामध्ये देशमुख सर असतील, वेगवेगळे तालुका संघाचे सर्व पदाधिकारी यामध्ये सक्रिय आहेत. या शासनाला जागा करण्यासाठी आणि शिक्षकावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंदोलनात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, अप्पासाहेब शिंदे,
रमजान हवालदार, राजेंद्र कोतकर, गोरक्षनाथ ठोंबळ, अशोक नवल, दिलीप काटे, एम एस लगड, महेंद्र हिंगे, सुधीर काळे आदींसह शिक्षक सहभागी झाले होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.